नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। तळेगाव दाभाडे स्टेशन भागात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा कृत्रिम आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे। त्याला पुष्टी देणारी ऑडिओ क्लिप आवाज न्यूजच्या हाती लागली आहे। इंद्रायणी जलशुद्धीकरण केंद्रातील दोन्ही वीजपंप नादुरुस्त झाल्याने चार दिवसांपासून काही भागात पाण्याचा अनियमित व कमी दाबाने पुरवठा होत आहे, तर काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। पुरेसे पाणी सोडण्यासाठी पैसे घेणे, पैसे न देणाऱ्या सोसायटीमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करत जाणीवपूर्वक त्रास देणे, कामात कुचराई करणे अशा तक्रारी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सुभाष पडवळ यांच्याविषयी आल्याने मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी पडवळ याला 8 दिवसांपूर्वी कामावरून कमी केले। त्यानंतर स्टेशन विभागात पाण्याची ओरड निर्माण करण्याच्या सूचना पाणी कर्मचारी पडवळ पाणी ठेकेदार बनसोडे यांना देतानाची ऑडिओ क्लिप आवाज न्यूजच्या हाती लागली आहे। ऐकूयात ती ऑडिओ क्लिप। मी काय म्हणते, स्टेशनची ओरड एवढ्या पाण्याची ओरड आली ना, मग साहेबापर्यंत अशी ओरड गेली पाहिजे। साहेबाला नको, साहेब आता काही एवढं कळत नाही मला, पडलं असल्यामुळं म्हणजे काय तुमच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर, म्हणजे तुम्हाला तिकडे काढायच्या अगोदर इकडे हे ओरड येऊ द्या पहिले जाणला असं म्हणते मी। म्हणून म्हणते स्टेशनची ओरड जाऊ द्या म्हणा साहेब। आता बघा जेवढं माहित होतं तेवढं आम्ही करतोय म्हणा, पण आम्हाला काही माहित नाही म्हणा। आता बोलतो यारच म्हणा, तो जुना माणूस होता, आता काय करणार, असं आयडिया करा जरा भाई। तुमच्यापर्यंत जाण्यापेक्षा उदर पण ओरड हो द्या, करतो ना मग आता उद्या ओरड करतो ना। मग मी तेच तुम्हाला म्हणते, स्टेशनची ओरड करा पाणीची, आहे का नाही ते गणेश खांडगी म्हणून घे ना जरा ते पण मग दिसते पत्नी साहेबापाशी मग तर आपल्या तुमच्यापर्यंत येणार नाही ते। कोण? शिव साहेब म्हणलं, आपल्या तुमच्यापर्यंत येणार नाही काढण्यासाठी असं म्हणते मी। पहिले इकडली ओरड हो द्या स्टेशनची, मग पडवळ नाही ना म्हणा साहेब, आम्हाला काही कळत नाहीये बघा आता काय करेल म्हणा। आता जेवढं माहिती आहे तेवढं आम्ही करतोय म्हणा, पण ओरड जे लागली आता त्या पडवळ जुना त्याला माहित सगळं नाही। म्हणून तुम्हाला सांगते स्टेशनची ओरड करा, मग तर साहेबाच्या कानावर जाऊ द्या, पण तर साहेब तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही। तर स्टेशनची ओरड व्हायला लागली तर आता इकडे याला काढला तर ओरड कसं काय, एकच काय व्हायचं? बरोबर ना, आता तुझ्या वेळ आली उद्या माझ्या वेळ आली। म्हणून मी तुम्हाला सांगतोय स्टेशनची काय का ना, त्या माणसाला म्हणा, त्या माणसाला म्हणा, येऊच नको म्हणा सध्या म्हणा साहेब, मी यार स्वतःच करते मला माहित नाही। आता मी तरी काय करणार, जेवढं आहे तेवढं मी फिरवते काय ऐका ना वरडे उद्या साहेब म्हणा, ऐका ना म्हणा, पडवळ जुनं आहे त्याला माहिती आहे, आम्हाला काही माहितीच नाही, आम्ही काय करू म्हणा। म्हणून म्हणतोय तुम्हाला आता उद्या उद्यापासून वरड करा, आणि गेली साहेब कंप्लेंट साहेब म्हणा बघा आता पडून नसे आम्हाला जमतच नाही म्हणा। या ऑडिओ क्लिपची सत्यता जाणून घेण्यासाठी निलंबित कर्मचारी पडवळ याला संपर्क केला असता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। नाही नाही, मी बोललो ते बस सोडीने क्लिप पाहिली, कारण का शिवसाहेबांनी मला बिरं करून कामावरून काढलं गेलं, त्यावेळी मी ते बनसोडेचं आमचं भाषण झालं होतं दिली बनसोडे म्हणून, त्यामुळे मग बनसोडेला म्हणलं बाबा बिनाकर आपल्या साहेबांनी मला कामावरून काढलंय, त्यासाठी मग थोडंसं ठेशन भागात ओरड झाली तर परत कामं घेतील। मला 8 दिवस झाले कामावरून काढून त्यांनी, मी असताना कधी पाण्याचा प्रॉब्लेम झालेला नाही, मी असताना कधी पाण्याचा प्रॉब्लेम झालाच नाही। स्टेशन भागात कुणालाही विचारा, पडवळ असताना कधी पाण्याचा प्रॉब्लेम झाला का? कधी झाला नाही। मला बिनाकारण मला कामावरनं काढलं गेल्यामुळं फक्त बोलून सोडायचं आमचं भाषण झालं की स्टेशन भागात थोडा प्रॉब्लेम, समजा तुमची जरी माणूस लावला तरी प्रॉब्लेम होणारच आहे, कारण जेवढं जेवढं मला माहिती आहे कामातलं वालमधलं तेवढं नवीन माणसाला माहिती होणार नाही। स्टेशन भागात मी पाणीपुरवठा करतो, आमचे ठेकेदार बनसोडे दिलीप बनसोडे, कारण मी पाणीपुरवठा करतो, ते जर आमच्याकडून आमच्या पाठीमागून सोसायटीकडून पैसे मागत असेल तर ते आम्ही काय सांगू शकत नाही, कारण माझ्यावर जर आरोप आला आहे सोसायटीचा पैसे मागतो वगैरे, तर आमचे बन दिलीप बन सोडे पैसे घेत असतील त्यांच्याकडून, कारण त्याच्या आमची काही चूक नाही, कारण आमच्या पाठीमागून ते जात असतील पैसे घेण्यासाठी, पण माझं नाव बदनाम केलं। या संपूर्ण प्रकारानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा कारभार ठेकेदार आणि कामगार संगनमताने चालवतात का? वर्षानुवर्षे मक्तेदारी गाजवणारे ठेकेदार व कर्मचाऱ्यांची अरेरावी मोडीत काढण्यासाठी कार्यदक्ष मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी कारवाईचा बडगा उचलल्याने हे निर्डावलेले कर्मचारी व ठेकेदार नागरिकांना वेठीस धरतायत का? यांच्यावर नेमका कोणाचा वरद असतं आहे असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाजने सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।
निपुण सत्या।